खर म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून दादांना धक्का बसला म्हणाल त्यांनी भाषणात बोले ना, आणि राज्यपाल कोश्यारी देखील अवाक झाले असं तुम्ही म्हणाले, पण मन मी सांगू नाही त्यांना माहित होत, माहित होत ते आम्ही ठरवून घेतलेले सर, पण आपण देखील जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा सकाळी साखर झोपेत मला फोन आला बोले काय बघा मी टीव्ही लावली टीव्ही बघतो तर दादा दिसतात तिथे शपथ घेताना, मी त्यांना बोलावं नाही हे मागचं आहे, अरे बोले मागचं नाही आताच आहे, बोले जयंतरावांना फोन करतोय पण जयंतराव फोन नाही उचलत, मी बोले जयंतराव पण तिथंच आहेत, ते आपले कुठे गेले अनिल असे पाठमोरे दिसले मला त्यांच्या मागच बसले, तर तो खरं म्हणजे मोठा शॉक होता आणि त्यामध्ये आपल्या त्याच्यात मी काही जात नाही ते जुनं झालेलं आहे, पण त्यातल्या अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत, काही दोन चार मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून, आणि त्यांनी काय सगळ्या स्पष्ट केलेले नाहीत, परंतु त्या मी इथे बोलू इच्छित नाही, अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते, परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय बरोबर ना, पूर्ण सांगू नका, पण ते जे जेव्हा ते सांगतील आणखी तेव्हा देखील मोठा शॉक सगळ्यांना बसेल एवढी सगळ्यांनी खात्री बाळगा। अध्यक्ष महोदय 8 महिन्यापूर्वी हे सरकार सत्तेवर आलं, एकनाथराव शिंदे देवेंद्रजींनी शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर पहिला झटका बसला, यांनी किती काही म्हणो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि खरं बोलणार आहे, कुणी काही म्हणू प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होत की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शपथ घेणार सगळ्यांना, म्हणजे आता ते राज्यपाल नाहीयेत, परंतु मी सभागृहात सांगतो मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो महामहिम राज्यपाल त्यावेळेचे, अरे अजितजी हे क्या हुआ, अक्षरशः अशा पद्धतीनं त्यांचं वाक्य माझ्या कानावर आलं, मी पण म्हणलं काय, आणि आपण पण सगळ्यांनी बघितलं ना आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले, मी मंत्रिमंडळात जाणार नाही, त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे, महाजन साहेब आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीजी महाजन साहेब अंकल, असं अनेकांचं झालेलं आहे, कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं काय म्हणले, मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का बंड, शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा, वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप्प गुणाने ऐकलंय, त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे, तुम्हाला सगळ्यांनी समजून सांगितलं अरे काहीच नव्हतं, आता किमान सत्तेमध्ये तरी जायला मिळालं, त्याच्यावरून तरी समाधान राखा समाधान माना, आणि त्याच्यातनं त्यांनी समाधान मानलं आणि सरकार सुरू झालं, सरकार सुरू झालं पहिले कितीतरी दिवस ते दोघच होते आणि वरवर म्हणायचे आम्ही दोघं खंबीर आहोत, आम्ही कळू खंबीर, अरे बाबा खंबीर आहे तुम्ही तर खंबीरच, त्याच्यानंतर कसं बसं मंत्रिमंडळ वाढलं तेही वाढून इतके दिवस झाले, पुढं मंत्रिमंडळ 8 महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ काय होईना, किती जणी जर म्हणतायत कधी होईल कधी होईल, मी तर सांगतो सारखं सांगतोय महिलांना प्रतिनिधित्व द्या, महिला भेटल्यानंतर सांग मला म्हणतात की दादा तुम्ही चांगलं सांगतायत पण आमची काव ऐकत नाही दोघ जण, मी म्हणलं त्यांच्या हातात काय वर्ण सांगितल्याशिवाय ते काय करणार आहेत, अशा प्रकारची या सरकारची परिस्थिती ही कुणी नाकारू शकत नाही।